ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण जाणून घेतोय महापुराचं नॉनस्टॉप महाकव्हरेज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रेश्मा आपण जाणार आहोत कोल्हापुरात, जाणून घेऊयात काय नेमकं घडत आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांचं नेव्हीने बचाव कार्य केलेलं आहे, पण यावेळी श्रद्धा असते, भावना असते प्रत्येकाची. राफ्ट आणि रबरी बोटीत बसण्याआधी महिलांनी हळदी कुंकू वाहून बचाव कार्य नीट व्हावं अशी प्रार्थना केली. कारण विशाल, सांगलीमधल्या पलूसमध्ये एक दुर्घटना घडल्याची बातमी आपण काही वेळापूर्वीच दिलेली आहे, त्याबद्दलचे तपशील आपल्यापर्यंत येतील. मात्र पलूसमध्ये एक बोट उलटलेली आहे लोकांना घेऊन जाताना, ज्याच्यामध्ये 10 जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जाते. असा कुठलाही प्रकार घडू नये यासाठी आम्ही देखील देवाकडे प्रार्थना करतो. कोल्हापूरच्या या आया बहिणी आहेत, त्या या बोटीला हळदी कुंकू वाहतायत आणि प्रार्थना करतायत की हे रेस्क्यू ऑपरेशन सुरळीत पार पडावं आणि सगळेजण सुखरूप राहावेत. कारण कोणाचा तरी भाऊ, कोणाची तरी बहीण, आई, वडील, मुलं या ठिकाणी या सगळ्या पुरात अडकलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक जण चिंतातूर झालेला आहे. केव्हा आपण आपल्या लोकांना भेटतोय किंवा आपल्या भावाला जाऊन भेटतोय अशी प्रत्येकाची भावना आहे. आणि अशा वेळी जर हे बचाव कार्य केलं जात आहे, सगळेजण शर्थीचे प्रयत्न करतायत, तर त्याला थोडीशी भावनेचीही साथ असावी. म्हणून ही पूजा जी आहे यावेळी या बोटीची करण्यात आली आणि मग त्यानंतरच ती बोट तिथून काढण्यात आली. तिकडे उजनी आणि वीर धरणातून जवळपास 2 लाख क्युसेकचा पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सध्या सुरू आहे आणि त्या विसर्गामुळे पंढरपूरच्या भीमा नदीला मोठा पूर आलाय. या पुरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पंढरपुरातील कोळी बांधवांनी स्वयंस्फूर्तीनं आपले 500 तरुण रक्षणासाठी सज्ज केले. आणि याचबद्दल अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे यांनी. आपण आता आहोत चंद्रभागेच्या ह्या पात्रामध्ये, जिथे पाणी जे आहे ते जवळपास 50 ते 55 फुटाच्या आसपास आहे. इथून खाली जो तळ आहे तो 50 फुटाच्या अंतरावरती आहे. अशा ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी हा चंद्रभागेचं जे पात्र आहे ते या ठिकाणी आहे. आणि ह्या सर्व या पात्रामध्ये जे आहेत ते जवळपास कोळी बांधवांकडून जे आहे ते रक्षणासाठी, जर कोणी बुडत असेल तर त्यांना रक्षण करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी जे 500 जवान जे आहेत ते या ठिकाणी कोळी बांधव समाज जे आहे तो या ठिकाणी तैनात आहे. आणि या संदर्भात माहिती देणारे आपल्यासोबत आहेत गणेशजी. काय नक्की माहिती सांगाल, कशा पद्धतीनं कोळी समाजाकडून ही जी सेवाच म्हणावी लागेल वारकऱ्यांची केली जाते, काय माहिती सांगाल? आदिवासी माधव कोळी समाजाचा परंपरागत व्यवसाय होडी चालवणे, येणारा भाविक ह्या पंढरी नगरीतून कसा सुरक्षित बाहेर जाईल ही एक सर्वस्वी जबाबदारी आमची. आणि चंद्रभागेच्या पात्रात जे इतके वर्ष महापूर आले, त्या महापुरामध्ये जिथं शासनाची कुठं मदत पोचू शकत नाही तिथं पोचण्याचं आम्ही काम केलं. आणि आता प्रांताधिकारी, मुख्याधिकारी किंवा पोलीस प्रशासन यांनी आम्हाला सूचना केला की तुम्ही 4 दिवस चंद्रभागेच्या पात्रामध्ये नाव घालायचे नाही आणि येणाऱ्या सर्व भाविकांचं, नागरिकांचं रक्षण करण्याचं काम तुमच्याकडे आहे. मग आम्ही म्हणलं आमच्या 200 नावा आणि 500 सुमर अहोरात्र कधी पण आवाज द्या, आम्ही तुमच्या सेवेसाठी, शासनाच्या सेवेसाठी, जनतेच्या सेवेसाठी आम्ही सज्ज आहोत. कारण की परंपरागत असल्यामुळं ह्या भागातून कुठं पाणी येतं, कुठं पाणी जातं, कसं पाणी चढतं ह्याचा पूर्ण अंदाज आमच्या काय जुन्या लोकांना आहे. त्यामुळं काय सकल भागात जे पाणी शिरलं तिथं आमच्या नावेतून जाऊन काय लोकांना आम्ही तिथून काढलं. आणि ही पूर्वीपासून परंपरागत असल्यामुळं ह्या चंद्रभागेतनं पूर्ण पात्राची पूर्ण माहिती असल्यामुळं आम्ही ही एक सामाजिक भान म्हणून, एक चांगली भावना म्हणून येणाऱ्या भाविकाची सेवा आवरात्र करतोय. आणि 4 दिवस झालं आमचा हे की कोळी बांधव झोपला नाही. दादा, या ठिकाणी अशी काही घटना घडलेली आहे का आतापर्यंत की ज्यामुळे काही कोणाचे प्राण गेलेत किंवा काय गेलेत, अशी काही घटना घडली? पूर्वीच्या पुरात पण काय अशा काय घटना घडल्या नाहीत आणि आम्ही घडू दिल नाहीत. आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या धोक्यात जाऊन काय लोकांना आम्ही बाहेर काढण्याचं काम पूर्वीच्या पुरामध्ये केलेलं आहे. आणि शक्यतो आमच्या प्रत्येक घाटावर, गोपाळपूर ते आमिलनगरचा जो भाग आहे त्या भागावर आम्ही आमचे स्पॉट लावलेले आहेत. प्रत्येक भागात 10-15 नावं आहेत आणि त्या प्रत्येक नावावर 20-25 लोक आहेत. आणि येणाऱ्या नागरिकांना पोलीस पण सांगतात आणि आमची लोकांसुद्धा एक प्रकारची नजर असते की त्या भाविकाचा जीव जाऊ नये, या नागरिकाचा जीव जाऊ नये आणि नागरिक कसा सुरक्षित माघारी जाईल ही फक्त भावना. आणि नावा बंद असल्यामुळं आम्ही पूर्ण पात्रामध्ये आता अलर्ट बंद केलेलं आहे. म्हणजे पूर्ण पात्रामध्ये आम्ही नावा बंद ठेवलं आहे. आज 4 दिवस झालं म्हणजे पूर्ण बंद आहे. तर आपण पाहतोय की साईनाथ अभंगराव जे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख देखील राहिलेले आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी अनेक पूर या ठिकाणी बघितलेले आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. भाऊ, कसा आहे हा पूर? खरं तर तुम्ही अनेक पूर यापूर्वी बघितलेले आहेत, अनेकांना तुम्ही यापूर्वी वाचवलेलं आहे, सातत्याने तुम्ही सामाजिक कार्यात देखील ॲक्टिव्ह असतात. काय व्याप्ती आहे या पुराची आजच्या ह्या सध्याच्या घडीची, काय सांगाल? 1956 पासून हे पारंपरिक पूर ह्या नदीला येतात. मला वाटतं 2006-2007 मध्ये
जो महापूर आला होता। आणि यासोबत बुलेटिन मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतोय, बघत रहा न्यूज 18 लोकमत।